महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्याबाबत निवेदन दिलेल्या संघर्ष सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संघर्ष सफाई कामगार संघटनेचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये सफाई कामगारांच्या अनेक प्रश्नाबाबत कामबंद आंदोलन करण्याबाबत संघर्ष सफाई कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केले होते. या निवेदनानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांनी आपल्या दालनात बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा साधून प्रश्न मार्गी लावण्याचीही ग्वाही दिली. सफाई संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना यांच्या वतीने महापालिकेकडे कामबंद आंदोलनाबाबतचं निवेदन देण्यात आलेलं होतं. तर त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत इथं दालनामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांच्या प्रश्नांच्यापैकी ड्रायव्हरच्या बाबतची मागणी असेल किंवा त्यांचे बोगस बोनस देण्याबाबतचे असेल तर आणि तसेच त्यांना इन्शुरन्स देणे सोबतच दरमहा वेतन चिठ्ठी देणं याबाबत ह्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन प्रशासन त्यांच्या संपूर्ण याबाबत काम करत आहे कार्यरत आहे हे त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांचं कामबंद आंदोलन स्थगित करण्याचं घोषित केलेलं आहे. त्याबद्दल प्रशासनामध्ये त्यांचं मी आभारी आहे. त्यामुळे आपले कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे संघर्ष सफाई कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी जाहीर केले. यावेळी शरद सातपुते उपस्थित होते. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी दिवाळीपूर्वी किंवा सणापूर्वी बोनस किंवा सानुग्रह किंवा विशेष काही कर्मचाऱ्यांना आपल्याला समजा भत्ता द्यायचा असेल तर येणाऱ्या महासभा असतील किंवा स्थायी सभा असतील यासमोर ठेवून त्यांच्या मंजुऱ्या घेऊन आपण ते देऊ. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेतन चिठ्ठी देण्याची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. इन्शुरन्ससुद्धा 2 महिन्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा देतो असं सांगितलेलं आहे. असंख्य इतर मागण्यांचासुद्धा सकारात्मक त्यांनी आपल्याला निर्णय घेतल्यामुळं संघटनेच्या वतीनं मी आज असं जाहीर करतो की आपण जे कामबंद आंदोलन करणार होतो त्या कामबंद आंदोलनामुळं प्रशासनामध्ये ना आपल्यामध्ये वादाचा एक प्रसंग तयार झाला असता व त्या प्रसंगाचा माझ्या कुठल्या कर्मचारी बांधवांना फटका बसू नये यासाठी कुठेतरी आज समन्वयाचा तोडगा काढलेला आहे. पण भविष्यामध्ये आपल्या या मागण्या 2-3 महिन्यामध्ये जर मान्य झाल्या नाहीत तर परत आपण संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं करणार आहोत असा मी जाहीर इशारा करतो आणि आपलं कामबंद आंदोलन आपण स्थगित करतो असं मी आज जाहीर करतो.